सांगलीच्या मिरज मध्ये जागेचा ताबा आणि अतिक्रमण पाडण्यावरून वाद झालाय. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकरांनी अतिक्रमण पाडल्यानं वाद झालाय आणि सदर वादग्रस्त जागेचा निकाल ब्रह्मानंद पडळकर यांच्या बाजूने लागलाय. त्यानंतर महापालिकेनं नोटीस दिल्यानं अतिक्रमण हटवल्याचा दावा पडळकरांनी केलाय. दरम्यान गाळे पाडल्याप्रकरणी ब्रह्मानंद पडळकरांसह 100 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दुसऱ्याच्या मालमत्तेत घुसून मारहाण करणे, मालमत्तेचं नुकसान करणं, जमाव जमवणं याचं 12 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर 4 JCB देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. काल मध्यरात्री छत्रपती शिवाजी रोडवर काही आस्थापना पोकलंड येऊन तोडत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी आले. घटनास्थळी आल्यानंतर पोकलंडचे ड्रायव्हर आणि इतर सर्व लोक हे पळून गेले होते आणि जवळपास 7-8 आस्थापनांचं त्यांनी तोडून नुकसान केलं होतं. या आस्थापनाधारकापैकी विशाल सन्मुख या आस्थापनाधारकांची तक्रार घेतलेली आहे. त्यांच्या तक्रारीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ब्रह्मानंद पडळकर आणि इतर 100 लोक आले आणि त्यांनी जबरदस्तीने त्यांच्या वस्तूमध्ये अतिक्रमण करून सर्व वास्तूंची तोडफोड केलेली आहे अशी फिर्याद दिली. वरून ब्रह्मानंद पडळकर आणि इतर काही 100 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील चौकशी चालू आहे. तर माझ्या भावानं काही चुकीचं काम केलेलं नाही असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय. च्या महिन्यातल्या 16 तारखेला ब्रह्मानंद पडळकर यांना एक नोटीस काढलं आणि त्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलं की 24 तासाच्या आत तुम्ही हे अतिक्रमण काढून घ्या. परंतु आम्ही त्यांना निरोप दिला की असं असं महानगरपालिकेचं नोटीस आलं आहे तर तुमच्या पद्धतीनं ते अतिक्रमण काढून घ्या. नंतर परत महानगरपालिकेनं परवाच्या दिवशी दुसऱ्यांदा रिमाइंड नोटीस काढलं आणि तुम्ही ते अतिक्रमण कसल्याही परिस्थितीत काढून घ्या आणि मग काल रात्री ते अतिक्रमण काढून घेतलेलं आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.